नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही बुद्धिमापन हा विषय आहे तर त्याच्यामधील आणखी एक महत्त्वाचा घटक आज आपण सुरू करतो आहे आणि तो म्हणजे नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन। तर याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात किंवा नाती काय असतात हे सगळी माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे। तत्पूर्वी आपल्याला हा घटक शिकत असताना जे नातेसंबंध की ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो, याच्यामध्ये जी काही उदाहरणं येतात बाळांनो, म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला काही नाती माहीत आहेत, म्हणजे समजा आईच्या भावाला मामा म्हणतात किंवा आपल्या काकांचा मुलगा आपला कोण लागतो किंवा आईचे वडील, आईची आई म्हणजे आईकडील आजी आजोबा, वडिलांच्याकडील आजी आजोबा, पती पत्नी, बहिणी बहिणी, बहीण भाऊ, मेहुणे, हां म्हणजे हे सगळी जी व्यवहारामध्ये नाती आहेत की जी आपण वापरतोय किंवा जे आहेत आपल्याला ती माहीत आहेत। म्हणजे आपण अगदी लहानापासून मोठा आत्तापर्यंत झालो इथंपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी, बरीच नाती समजलेली आहे। हां, आता या नात्यावरती प्रश्न काय विचारला जातो, स्पर्धा परीक्षेला प्रश्न काय येतात, पण याचा आपल्याला तो प्रश्न प्रॉपर कसा सोडवायचा हे आपल्याला शिकायचं आहे। आज जो मी नातेसंबंध हा जो घटक घेतोय त्याचं मी बेसिक भाग काही आपल्याला सांगणार आहे की बेसिक आपण पाहायचं आहे याच्यावरती प्रश्न कसे येतात आणि ते प्रश्न पटकन आपल्याला सोडवता यावं यासाठी काय करायचं। काही मी सिम्बॉल तयार केलेले आहेत, काही सांकेतिक खुणेच्या सहाय्यातून म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये असणारं रिलेशन ज्याला आपण म्हणतो त्यालाच आपण नातं असं म्हणतो। म्हणजे समजा वडील आणि मुलगा, तर याच्यामध्ये मुलगा आणि वडिलांचं नातं आहे। म्हणजे वडिलांना जर प्रश्न विचारला की हे तुझे कोण आहेत, तर तो माझा मुलगा आहे असं म्हणेल। मुलाला विचारलं की बाबा हे तुझे कोण आहेत, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पहा ए व बी आहेत दोघं, आता ए हे बीचे वडील आहे। मुद्दा असा आहे की ए हे वडील आहेत, ए वडील आणि बी हा मुलगा आहे। ए प्रश्न सोडवताना बाळांनो महत्त्वाची माहिती अशी आहे की प्रश्न विचारलाय काय त्याच्यावर नातं ठरतं हे लक्षात घ्या। जर मी एला प्रश्न विचारला की बी हा तुझा कोण आहे, तर मग एचं उत्तर असेल की बी हा माझा मुलगा आहे। आता हाच प्रश्न जर फिरवला, हां जर बीला विचारला की ए तुझे कोण आहे आणि त्याला उत्तर असेल की बी म्हणेल की ए माझे वडील आहे, म्हणजे प्रश्न कोणाला विचारला गेला हे आपल्याला हा जो घटक याच्यावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये तो नेमका प्रश्न काय आहे, प्रश्न कुणाला विचारलाय, त्या नात्यात बदल होत नाही बाळांनो। आई आणि मुलगी असेल तर ते नातं तेच आहे, पण प्रश्न आईला विचारला का प्रश्न मुलीला विचारला याच्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे हे लक्षात घ्या। आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बेसिक लेक्चरमध्ये लक्षात ठेवायची आहे की प्रश्न नेमका कुणाला विचारलेला आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायचं। आता आपण असे प्रश्न सोडवण्यासाठी मी सगळी जी नाती आहेत ही नाती तुम्हाला सांगत, हे तुम्हाला माहीतच आहेत नाही का, म्हणजे कुठली नाती तर आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील, भाऊ, हां भावाचा मुलगा असेल तर तो आपला कोण लागतो, तिथं असे प्रश्न सोडवताना शक्यतो काय करायचं आपण स्वतःला तिथं गृहित धरायचं। म्हणजे जो प्रश्नामध्ये जो कोणी कर्ता दिलेला आहे, प्रश्न ज्या कर्त्याला गृहित धरून त्याने विचारलेला आहे तर तो मी स्वतः आहे असं कन्सिडर करून जर तुम्ही विचार करत गेला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तरीसुद्धा तुम्ही उत्तराच्या लवकरात लवकर जवळ जाऊ शकता। आता तरीही ते दिलेल्या प्रश्नाची ढोबळमानानं आकृती तयार केली तर प्रश्न सोडवायला सोपं जातं। आणि यासाठी मी काही सिम्बॉल तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे सांकेतिक खुणा नात्यासंबंधी। हां, तर आता आपण पाहूया म्हणजे काही सिम्बॉल्स जे आहेत ज्याला आपण सांकेतिक खूण म्हणतो, सांकेतिक भाषा हा घटक आपण शिकलोय, इथं आपण म्हणू एक सांकेतिक खूण म्हणजे हे नातं सांगण्यासाठी ही संकेत मी वापरणार आहे त्यालाच आपण सिम्बॉल असं म्हणूयात। म्हणजे मी नाते आणि त्याचे सिम्बॉल, नाते नाते आणि त्याचे सिम्बॉल सिम्बॉल एक टेबल आपण लक्षात घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नाते नंबर पहा। फक्त आपल्याला जास्तीत जास्त मी फक्त तीन सिम्बॉल वापरायचे म्हणून, फक्त तीन सिम्बॉल हे लक्षात घ्या, तीन सिम्बॉल। आता काय तर पहिला महत्त्वाचा सिम्बॉल आपण घेतोय आणि तो आहे एक नंबरचा, हा फक्त पती पत्नी, पती आणि पत्नी जर आपल्याला इंडिकेट करायचं असेल, नवरा बायको असतील
हाँ पति पत्नी जर आप दाखवा हा सिंबॉल वापरायचा गुणिले चिन्ह क्रॉस म्हणजे अपन ज्याला गुणिले चिन्ह म्हणतो गणितामध्ये एबीसीडी मध्ये म्हणजे इंग्रजी अक्षरामध्ये आपण ह्याला एक्स म्हणतो तर ते चिन्ह हे वापरायचं फक्त पति पत्नीचं जर आपल्याला उल्लेख करायचा असेल हाँ ए हे बी चे पति आहेत असं जर तुम्हाला इंडिकेट करायचं असेल तर ए आणि बी च्या मध्ये आपल्याला हे चिन्ह वापरायचं आहे हा एक संकेत आहे। त्यानंतर जर का बहुभाऊ असतील आता पहा दोन नंबरचा संकेत काय आहे जर बहुभाऊ असतील म्हणजे दोघे बहुभाऊ असतील बहुभाऊ असं लिहितो मी बहुभाऊ असेल भाऊ बहीण असेल बहिणी बहिणी असतील बहिणी बहिणी असेल बहिणी बहिणी तर हे इंडिकेट करण्यासाठी आपण बरोबर चिन्ह वापरायचं आहे बरोबर चिन्ह वापरायचं आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ ए हा बीचा भाऊ आहे असं जर म्हटलं ए हा बीचा भाऊ आहे तर तुम्ही इंडिकेशन असं कराल पण आता ए हा बीचा भाऊ आहे इथं मला काय होतं तर एचं लिंग क्लियर होतं मला म्हणजे ए हा पुरुष असला पाहिजे तो भाऊ आहे म्हटल्यानंतर परंतु तो बी आहे ना तर बी ही स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे म्हणजे ती स्त्री आहे का पुरुष आहे हे आपल्याला क्लिअर होत नाही म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये त्याचं लिंग क्लिअर होणार नाही पण त्यासाठी काही आपण सिम्बॉल्स वापरायचे आहे पण इथं लक्षात ठेवा बहुभाऊ असेल बहीण भाऊ असेल बहिणी बहिणी असतील म्हणजे जेणेकरून एकाच आई वडिलाची जी आपत्ती असता मग ती मुलगा असू द्या मुलगी असू द्या मुली मुली असू द्या मुलं मुलं असू द्या हां दोन मुलं एक मुलगी असू द्या त्याला आपण बरोबर हा चिन्ह वापरायचा आहे म्हणजेच तो सिम्बॉल आहे बरोबर चिन्हाचा हे लक्षात घ्या। त्यानंतर जर आपल्याला पुढचा सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे की एका पिढीतून आपण जेव्हा दुसऱ्या पिढीमध्ये जातो म्हणजे काय आहे तर पाहता इकडं म्हणजे तुम्हाला उदाहरणाने मी दाखवतो की हा सिम्बॉल कसा वापरायचा आहे तर आणखी एक सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे तो बाण आहे तो काय आहे पहा समजा ए हे वडील आहे वडील हां कुणाचे बीचे हे बी आता बीचे वडील आहेत ए आणि पुन्हा बीचा मुलगा इथं सी आहे हा मुलगा आहे त्यांचा यांचा हां मुलगा सी आहे फक्त उदाहरण म्हणून समजून घ्या की सिम्बॉल कसे झाले हे तुम्हाला बेसिक लेक्चर समजलं की तुम्हाला उदाहरण सोडवायला फार सोपं जाणार आहे भानू। मग आता जर ए हे बीचे वडील आहेत बी हे सीचे वडील आहेत हां अशी पिढी आहे ना ही म्हणजे जर मागच्या पिढीकडून पुढचं वंशावळ म्हणतो आपण त्याला हां वंशावळ म्हणजे कळतं आपल्याला म्हणजे आता माझे वडील परत त्यांचे वडील परत त्यांचे वडील मग आता माझ्या वडिलांचे वडील असतील ते माझे आजोबा असतील म्हणजे आपल्याला जे काही आजी आजोबा असतात हे दोन्हीकडून असतात एक मॅटर्नल असतात एक पॅटर्नल असतात बरोबर म्हणजे आईचे आई वडील हे आपले आईकडचे आजी आजोबा आणि वडिलांचे आई वडील हे आपले वडिलांच्याकडचे आजी आजोबा पण मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे येताना आपण या बाणाचा वापर करायचा आहे म्हणजे हा महत्त्वाचा सिम्बॉल होता तो सिम्बॉल नंबर तीन तो काय होता तर मागील पिढीकडून पुढील पिढीकडे म्हणजे मागील पिढीकडून जर पुढील पिढीकडे आपण जात असेल मागील पिढीकडून पिढीकडून पुढील पिढीकडे पुढील पिढीकडे कडे जर आपल्याला जायचं असेल तर आपण असा सिम्बॉल दाखवायचा तो बाण असेल असा बाण म्हणजे जिकडं बाण गेलाय ती पुढची पिढी असेल म्हणजे जर समजा आजोबा आता इथं आहेच हे समजा आजोबा झाले कोणाचे आजोबा झाले हे सीचे बीचे झाले वडील म्हणजे या पिढीची ही पिढी त्याच्या पुढची पिढी त्यात समजा शीचं पण लग्न झालं शीला पण काय लेकरूबा झालं तर ते त्याच्या पुढे येईल समजा डी हा सीची मुलगी आहे किंवा आणि काय आहे म्हणजे ही पुढची पिढी अशा पद्धतीनं पुढची पुढची पिढी दाखवण्यासाठी आपल्याला हा बाण दाखवायचा आहे ॲरो दाखवायचा आहे म्हणजे जर का आपण जर उदाहरणामध्ये असं मी लिहिलं असेल ए बाण बी समजा आपण असं म्हणजे आपण आकृत्या काढून मी तुम्हाला ज्या पद्धतीने हे शिकवणार आहे ती थोडीशी वेगळी पद्धत आहे की जेणेकरून तुम्ही त्या दिलेल्या प्रश्नाचं थोडक्यामध्ये ढोबळमानानं आकृती तयार करायची सिम्बॉल वापरून म्हणजे उदाहरणं फास्ट सुटतात आणि अचूक सुटतात म्हणून हे सिम्बॉल दिलेले आहेत। आता वेगवेगळ्या पद्धतीनं सिम्बॉल्स घेत असताना म्हणजे हे काही सिम्बॉल मी तयार केलेले आहेत म्हणजे काही पुस्तकामध्ये किंवा आणि काही ठिकाणी तुम्हाला जे काही यूट्यूबवरती आणि वेगवेगळ्या क्लासेसच्या हे असतात अभ्यासक्रम असतो किंवा व्हिडिओज असतात मग प्रत्येक शिक्षकानं आपापल्या पद्धतीनं त्याचे ते काही सिम्बॉल वापरले असतील काही जरांनी नसतील किंवा काय हां पण
तुम्हाला स्वतःला आणि त्याच्यातून काय वाटलं किंवा अशा पद्धतीने आपण एक शिंबॉल तयार करूया आणि मग त्याचा वापर करून आपण उदाहरण सोडूया, तरी तुम्ही सोडवू शकता. मला हे सगळ्यात सोपं वाटलं की जेणेकरून फास्ट उदाहरण सुटतात, आणि म्हणून मी ह्या सिंबॉलचा वापर करून शक्यतो तुम्हाला जी काही ह्या प्रकरणामधली उदाहरणं मी घेणार आहे, जेवढ्या काही मी स्टेजमध्ये उदाहरण घेणार आहे, त्या सगळ्यामध्ये मी या सिंबॉलचा वापर करणार आहे मागील पिढीकडून पुढील पिढीकडे जाताना. आणि त्यानंतर चौथ्या नंबरची जी गोष्ट आहे, आता ती गोष्ट म्हणजे काय आहे, तर एका वेळेला आपल्याला त्या नाथ्यामध्ये म्हणजे जर का नाव दिलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव असेल तर ते नावावरून आपल्याला काय वेळेला कळतं की बाबा ती स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. हां, म्हणजे रुपाली हा शब्द जर आपण उच्चारला तर रुपाली ही स्त्री असणार हे नक्की आहे, म्हणजे स्त्रीलिंगी आहे ते. हां, आणि गोविंद हा शब्द जर आला असेल, गोविंद जर नाव आलं असेल तर आपल्याला नक्की कळतं की बाबा हा पुल्लिंगी आहे. पण काही वेळेला ज्यावेळेला नावच दिलं जात नाही किंवा नावच असं असतं की तिथं आपल्याला लिंग कळत नाही, हे बीचे वडील आहेत. अरे बरोबर आहे, हे वडील आहेत बरोबर आहे, पण आता बी ही त्यांची मुलगी आहे का मुलगा आहे हे क्लिअर होत नाही. म्हणजे काही वेळेला आपल्याला त्या प्रश्नामध्ये ती जी काही व्यक्ती आहे त्याचं लिंग क्लिअर होत नाही, म्हणजे ते पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे हे आपल्याला समजतच नाही, आणि मग त्यामुळं आपल्याला उदाहरण सोडवताना अडचण येते. आणि मग त्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टीसाठी म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी यांच्यासाठी पण आपण दोन सिंबॉल वापरायचे. म्हणजे हे फक्त सिंबॉलिक भाषा आहे लक्षात ठेवा, उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे जर पुरुष लिंगी असेल, म्हणजे त्याला आपण पुरुष लिंगी म्हणूया, पुरुष लिंगी जर असेल तर आपण अधिक हे चिन्ह वापरायचं आहे. आणि पाचवा म्हणजे हा हे काय दोन सिंबॉल नाही आहेत, ही फक्त इंडिकेशन्स आहेत लक्षात घ्या. आणि पाचवा जर ती स्त्रीलिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल तर मात्र आपण हा सिंबॉल वापरायचा आहे. म्हणजे धन आणि ऋण ही दोन चिन्ह आणि हे सिंबॉल, हे तीन महत्त्वाचे सिंबॉल, आणि या सिंबॉलवरून आपण पट 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 प्रश्न सोडवायचे आहे. तर परत एकदा पहा, ज्यावेळेला आपल्याला पती पत्नी सर नोटिंग करायचं असेल तर त्यावेळेला आपण हे चिन्ह वापरायचं. म्हणजे उदाहरणार्थ राम आणि सीता हे पती पत्नी आहेत असं आहे तर मग आपल्याला असं लिहिता येईल की राम राम गुणिले सीता. म्हणजे इथं समजून घ्यायचं की राम आणि सीता हे पती पत्नी आहेत. समजा बी पी गुणिले क्यू असं जर असेल तर याचा अर्थ आहे की पी आणि क्यू हे पती पत्नी आहे. आता याच्यामध्ये पती कोण आहे आणि पत्नी कोण आहे, हां, पण एक स्त्रीलिंगी असेल एक पुल्लिंगी असेल हे आपल्याला माहीत आहे, आणि मग ते त्या प्रश्नावरून कळतं. ह्या बारीक सारी गोष्टी आहेत, पुढे उदाहरण सोडवताना तुम्हाला समजणार आहेतच. आता बेसिकली एवढं लक्षात ठेवा की पतीपत्नीसाठी हा सिंबॉल वापरायचा. भाऊ भाऊ असतील, बहिणी बहिणी असतील, बहीण भाऊ असेल, भाऊ बहीण असेल, काही म्हणजे एकाच आईवडिलांची जी आपत्ती असतात, हां, मग ती भाऊ 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 बहिणी 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 असू शकतात. त्याच्यासाठी आपण बरोबर चिन्ह हा सिंबॉल वापरलेला आहे. आणि त्यानंतर जर मागील पिढीकडून पुढील पिढीकडे जी वाटचाल केली जाते म्हणजे पुढची पिढी असती, हां, तर त्याच्यासाठी आपण हा ॲरो म्हणजे हा बाण हा सिंबॉल आपण वापरायचा आहे. आणि जर ते दिलेली व्यक्ती किंवा जे दिलेली काही आहे म्हणजे व्यक्ती असेल जी, तर ती जर पुल्लिंगी असेल तर त्यासाठी आपण तिच्या डोक्यावर उजव्या कोपऱ्यामध्ये, आता आपण उदाहरण सोडवून तुमच्या लक्षात येणारच आहे, तिथं आधी चिन्हाचा वापर करायचा. जर ती स्त्रीलिंगी असेल तर तिथं ऋण चिन्हाचा वापर करायचा. आणि बाकीच्या ज्या काही प्रश्न आपल्याला याच्यातले सोडवायचे आहेत तर ते प्रश्न सोडवत असताना की तुम्ही स्वतः तिथं आहात, म्हणजे एखादा प्रश्न आहे, आता उदाहरणादाखल मी तुम्हाला एक प्रश्न वाचून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा तिथं तुम्ही स्वतः आहात असं तुम्ही विचार केला तरीसुद्धा तो प्रश्न तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. हां, म्हणजे आपण स्वतः तिथं आहोत असं जर आपण कन्सिडर केलं आणि त्या पद्धतीनं आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला ते सोडवायला सोपं जातं. तर आता हे जे बेसिक आपण पाहिलं तर याच्या अनुषंगानं आपल्याला याच्या पुन्हा पाच स्टेजमधली उदाहरणं पाहायची आहे. पहिली स्टेज आपण नेहमीप्रमाणे घेणार आहोत. पोलीस भरतीला जी काय उदाहरणं विचारली होती ती उदाहरणं आपण घ्यायची आहेत, पण हे सिंबॉल मात्र लक्षात ठेवा. यासाठी एक उदाहरण आपण बघूया, म्हणजे तुम्हाला ह्या सिंबॉलचा अर्थ कळेल. एकच उदाहरण फक्त मी घेतो आहे सिंबॉल समजण्यासाठी, म्हणजे अ जिचा मुलगा आहे तिची सासू असं म्हटलंय. अ जिचा मुलगा, मग आता हे जर मला इंडिकेट करायचं असेल सिंबॉलमधनं दाखवायचं असेल तर अ जिचा मुलगा आहे म्हणजे अ हा कोणाचा तरी मुलगा आहे. हां, म्हणजे अ जर इथं असेल तर वरती हा कोणाचा तरी मुलगा आहे म्हणजे कोणतरी असेल. आता कोणतरी कोण असेल, एक त्याची आई असेल आणि एक वडील असेल, या दोघांचाच तो मुलगा असणार आहे ना, नाही का? म्हणजे हे आपण आपल्या सांकेतिक भाषेमध्ये असं लिहायचं, म्हणजेच ए किंवा अ हा जिचा मुलगा आहे म्हणजे कोणाचा तरी मुलगा आहे तो. तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे,
समजा असा प्रश्न दिला, माझ्या मुलीची आजी आहे. आता मुलीची आजी म्हणजे आता इथे जनरेशन झालं, म्हणजे मुलगी पाहते इथं मुलगी, मग तिचे आई वडील असतील, म्हणजे वरची पिढी आली इथं आई असेल आणि मुलीले वडील असतील, आणि मग ह्यांच्या दोघांपैकी कुणाचे, तर ह्या दोघांपैकी म्हणजे आईकडची आजी आजोबा असू शकतात, वडिलांच्याकडचे असू शकतात, या दोघांपैकी कुणाचे तरी आई वडील, त्यांची ती म्हणजे आजी असेल ती आपल्याला एकतर आईकडची असेल किंवा वडिलांच्याकडची असेल. म्हणजे मला फक्त तुम्हाला एकवडं दाखवायचं आहे की हे बाण जे तुम्हाला सांगेल तो फक्त पुढची पुढची पिढी सांगत जाईल, म्हणजे पाठीमागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी ह्या आरोचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि मग आता आपण पुढचं जे काही सेशन ह्याचं घेऊ, त्या सेशनमध्ये मी तुम्हाला पहिली स्टेज वनची उदाहरणं घेणार आहे, आणि आपण बहुतांश सगळी उदाहरणं हा सिम्बॉल वापरून सोडवायची, पटपटपट उदाहरण सुटतात. परत एकदा तुम्ही समजून घ्या, हे सिम्बॉल लक्षात घ्या, आणि जी काही नाती आहे ती नाती जी आपल्याला माहीत नाही, की जवळपास सगळीच नाती आपल्याला माहीत आहेत, म्हणजे आपल्याला माहीत आहे की बा आत्तीच्या मुलाला आत्तीचा मुलगा मला कोण लागतो, हां मग जशी माझी आई आहे तशी आईचा मी मुलगा आहे, उलट सुलट नाती तुमच्या लक्षात येतात. फक्त प्रश्न ज्याला विचारला त्याच्यावरती त्याचं उत्तर अवलंबून आहे, नात्यामध्ये बदल होत नाही. मी सुरुवातीलाही बोललो होतो की वडील आणि मुलगा हे नातं फिक्स आहे, परंतु जर का वडिलांना प्रश्न विचारला असेल मुलाकडे बोट करून, तर मुलगा हे उत्तर असेल, पण मुलाला प्रश्न विचारला असेल त्याच्या वडिलाकडे बोट दाखवून, हे तुझे कोण आहेत किंवा याचं तुमच्याशी तुझ्याशी काय नातं आहे, त्यावर त्याचं उत्तर वडील असणार आहे. म्हणजे नात्यामध्ये फरक पडत नाही आहे, फक्त उत्तरामध्ये फरक पडतो, प्रश्न कुणाला विचारला आहे त्याच्यावरती त्याचं उत्तर अवलंबून असतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे आजपर्यंत जे विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवले किंवा जे आमचा अनुभव सांगतो की मुलं कुठे चूक करतात, म्हणजे मुलांना त्याचं उत्तर व्यवस्थित आलेलं असतं, पण एक्झॅक्टली काय होतं, प्रश्न विचारलेला जो आहे, ज्याला प्रश्न विचारला त्याला गृहित धरून उत्तर देणं हे महत्त्वाची गोष्ट असते, आणि त्यामुळे ह्या बारीक सारीक चुका होतात, यासाठी मी त्याच्यावरती पुन्हा पुन्हा ट्रेस दिला. तर आजचं हे स्ट्रॅटर्जी लेक्चर आहे किंवा बेसिक लेक्चर आहे, हे आपण इथं थांबवायचं आहे, आणि पुढचं जे मी लेक्चर घेईन याच्यावरती नातेसंबंधावरती, तर त्याच्यामध्ये पहिल्या स्टेजची आपण पोलीस भरतीला जे काही उदाहरणं आली तिची उदाहरणं पाहू, आणि आता आपण थांबूयात. धन्यवाद.